आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी देशातील विधानसभा निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे काही ठिकाणी उमेदवारही जाहीर करण्यात आले काँग्रेसचे अजित पवार आणि शरद पवार गटात एका मुद्द्यावर एकमत झाल्याचे पाहायला मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोठी फूट पडल्याचे पाहायला मिळाले राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दोन गट पडले असून नेते एकमेकावर प्रत्यारोप करताना दिसत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सत्तेत असून दुसरा विरोधात आहे यातच देशातील पाच राज्यांच्या विधानसभा दोन्ही दोन्ही एक निर्णय घेतला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गट 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 अजित पवार पवार आणि शरद हे या राज्यांच्या विधानसभा निवडणुका लढवणार नाहीत निवडणूक चिन्हाबद्दलची लढाई केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू असताना दोन्ही गटांनी या बद्दलचा मोठा निर्णय घेतला आहे दरम्यान अजित पवार गटाच्या वर्किंग कमिटीची लवकरच दिल्लीत बैठक होणार असून निवडणूक चिन्ह लढाईच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत ही बैठक बैठक होणार आहे या बैठकीची तारीख लवकरच निश्चित होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका